हादगाव विधानसभा मतदारसंघात आपण या ठिकाणी आहोत. नागेश पाटील लास्टिकर साहेब कशामुळं? उद्धव बाळासाहेब ठाकरेची पार्टी आहे, परंतु गद्दार याच्या कोणा उभ्या शिंदे गटाकडून उभ्या आहेत, त्यामुळे त्यांना मतदान होत नाही. मला नागेश पाटील साहेब लास्टिकर की गद्दार पाटीलला कोण देणार आहे साहेब, तुम्ही सांगा ना मला. एकही येत नाही, एकनाथ शिंदे येऊ शकत नाही. आम्हाला नागेश पाटील हवा. बाबूराव कदम कोळीकरांनी 1000 कोटी रुपयाचे काम केले. बाबूराव कदम ओनली वन नागेश पाटील. 2022 इमा सगळा या बाबूराव कदमनं जाऊन एस पी ऑफिसला खाल्लेला आहे. आमचा फक्त ओनली वन नागेश पाटील आष्टीकर. नागेश पाटील निघतात नंबर 1 ला. काय वाटतं आम्हाला नागेश पाटील निघणार म्हणजे निघणार? बाबूराव कदमनं विमा देणार नाही, काही देणार नाही, काही काहीच देणार. मशाल आमचा एकच नागेश दादा नागेश पाटील. हेमंत पाटील कसे आहेत? गदर आहेत. हेमंत पाटील येत बी आजपर्यंत या गावात तालुक्यात आजपर्यंत आण नाही त्यांना. रिश्वतखोर. नमस्कार, मी धनंजय सोळंके. मॅक्स महाराष्ट्राच्या जनतेचा जाहीरनामा या कार्यक्रमामध्ये जगभरीत भरातील रसिक प्रेक्षकांचं मी स्वागत करतो. आपण आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये. प्रामुख्यानं हिंगोली लोकसभा मतदारसंघात नेमकी हवा कुणाची आहे, काय वाटते, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूला आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. कारण या ठिकाणी शिवसेनेविरुद्ध शिवसेना अशी लढत प्रामुख्यानं पाहायला मिळते. त्यामध्ये आपण ज्या मतदारसंघातून शिंदेसेनेचे बाबूराव कदम कोहळीकर व उद्धव ठाकरे सेनेचे नागनाथ पाटील आष्टीकर यांचं जे मूळ गाव आहे त्या ठिकाणी म्हणजेच हादगाव विधानसभा मतदारसंघात आपण या ठिकाणी आहोत. मात्र स्थानिक या विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांचा कौल कोणाच्या बाजूनं जातो हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. काय वाटते या ठिकाणी हिंगोली लोकसभेत कुणाची हवा असणार आहे, इथे या ठिकाणी कुणाला हे मतदान मिळेल? काय सांगू साहेब, आता कोणाचं काय मिळते ते काय, आता प्रत्येकाच्या मनातलं काय सांगू आपण. जी काय असेल ते त्याच्या जिच्छे प्रमाण आहे. तुम्हाला काय वाटतंय? नागेश पाटील आष्टीकर साहेब कशामुळं? गावच्या विकासाचा हे आहे, पहिले आमदार होते आणि विकास चांगला करतात आणि समोर गद्दार पार्टी आहे आणि फास्ट उद्धव बाळासाहेब ठाकरेची पार्टी आहे, म्हणून लोक यालाच मतदान करणार आहेत. बाबूराव कोळीकर पण याच ठिकाणचे आहेत. नाही नाही, ते कोळीच्या आहेत, परंतु गद्दार याच्या कोणा उभ्या शिंदे गटाकडून उभ्या आहेत, त्यामुळे त्यांना मतदान होत नाही. तुम्हाला काय वाटते? मला नागेश पाटील साहेब आष्टीकर नवीन माणूस आहे की गद्दार पाटीलला कोण देणार आहे साहेब, तुम्ही सांगा ना मला. गद्दार पार्टी होती, त्याचे आमदारच किती येणार समजा महाराष्ट्रामध्ये आले तर? एकही येत नाही, एकनाथ शिंदे येऊ शकत नाही. याच्यापेक्षा काय बोलू मी. अशोक चव्हाण आता पुन्हा भाजपमध्ये गेलेले, त्याचा काही फरक पडेल इकडं नांदेड जिल्ह्यात? आम्ही जनता गेलो का भाजपमध्ये? अशोक चव्हाण जाऊ द्या, कोणत्याही पक्षात जाऊ द्या, जनता गेली का वोटवाले आम्ही हो. काही फरक पडणार नाही, काहीच फरक 0% फरक पडणार नाही. काय वाटतं तुम्हाला, तुम्ही कुठून आहेत, कोणत्या गावचे रहिवासी? आम्ही वाटेगावचे साहेब. काय वाटतं कोण असेल? आम्हाला नागेश पाटील हवं आहे. नागेश पाटील असतील? हो नागेश पाटील. त्याच्यामुळे इतर काही प्रभाव पडणार नाही का या ठिकाणी? मुख्यमंत्र्यांची सुद्धा सभा होऊन गेलेली आहे, गोविंदा आलेला आहे. हो गोविंदा येऊन गेलेले आहेत. आम्हाला नागेश पाटलाचा हवा आहे. आम्हाला नागेश पाटलाचा कोण बोलू शकतो, कोण राहील या ठिकाणी? आम्हाला तर नागेश पाटीलच हवा आहे. तुम्हाला काय वाटतं या ठिकाणी विकासाच्या बाबतीत? म्हणलं तर हेमंत पाटील यांच्या माध्यमातून बाबूराव कदम कोळीकरांनी 1000 कोटी रुपयाचे काम केलं. जलसिंचनाचा प्रश्न असेल, या ठिकाणी हदगाव तालुक्यामध्ये 6 बंधारे टाकले, इथलं 1 लाख हेक्टर सिंचनाखाली येण्याचं काम एवढं मोठं केलेलं आहे आणि अनेक विकास कामं रुई येथे MIDC डेव्हलप करण्यासाठी बाबूराव कदमांनी अथुनात प्रयत्न केले. इथल्या 50 वर्षामध्ये इथले जे राजकारणी आहेत त्यानं दूरदृष्टी ठेवून. आपण विधानसभेचा विषय नाही लोकसभेचा विषय करतो, विधान लोकसभेसंदर्भात काय झालेलं आहे मी ते विचार. लोकसभेच्या माध्यमातून हदगाव हिमायतनगर मतदारसंघामध्ये भरपूर बाबूरावजी कदमने काम केलं आहे आणि येथे युतीचे 5 आमदार असून इथं बाबूरावजी कदम नंबर 2 ला होते. 3 नंबरला आज जे उमेदवार आहेत नागेश पाटील आष्टीकर नंबर 3 ला होते. आज विकासाच्या बाबतीमध्ये पाहिलं तर बाबूरावजी कदम हे या हिंगोली लोकसभेवर धनुष्यबाण या निशाणेवर निवडून येतील एवढी आशा देतो मी. तुम्हाला काय वाटतं कोण येईल या ठिकाणी, कुणाची हवा असेल असं वाटतं? बाबूराव कदम. कशामुळे वाटतं? साधारण जनतेचा माणूस गरीब जनतेतून निवडून यासारखा आहे. तुम्हाला काय वाटतं? ओनली वन नागेश पाटील. आमचा नाही का 2022 इमा सगळा या बाबूराव कदमनं जाऊन SP ऑफिसला खाल्लेला आहे. 2022 आम्ही 7 ते 8 दिवस उपोषणाला बसलो, 7 ते 8 दिवस किलरकट उपोषणाला अन्न पाण्यात त्याग केला, मात्र आम्हाला नाही का 1 रुपया आहे आणि की 1 रुपया भेटला नाही. 15 दिवसाची आशा दाखवली, बाबूराव कदम गेलते मुंबईला, त्यांना 1 रुपयासुद्धा आणून दिला नाही.
15 दिवसात येतात, 10 दिवसात येतात, आणि 1 रुपया नाही 2022 इमा आमचा फक्त उनलीहून नागेश पाटील आष्टीकर हे काय वाटतं नागेश पाटील निघतात नंबर 1 चॅलेंज नंबर 1 नागेश पाटील निघतात हो ते नागे बाबूराव कदम ना विमा देणार नाही काही देणार नाही काही काहीच देणार त्याच्या 1900 शेतकऱ्याला विमाचा तोंड फावून दिली कार्यकर्त्याला आणि ते आता येऊ शकत नाहीत. अशोक चव्हाण भाजपमध्ये गेलेले आहेत, एकनाथ शिंदेची या ठिकाणी सभा झालेली, काय ते त्या पक्षाचं काही घेणे नाही. नागेश पाटील निघणार म्हणजे निघणार, तुम्हाला काय वाटतं काय वाटतं? आम्हाला नागेश पाटील निघणार म्हणजे निघणार, आम्ही कळमनुरी तालुक्यात नागेश पाटील निघणार म्हणजे निघणार. तुम्हाला काय वाटतं? मला काय वाटतं नाही का नागेश पाटील नाही काही बोलतात हे नाही काही नाही का चांगली अत्कुत्रिष्टी आहे, कारण आमचा नाही का कळमनुरी तालुक्याचा नाही का आमदार नाही का संत आपलं सातो साहेब होते, याच्यामुळे नाही का तिकीट नाही दिलं तरी पण नागेश पाटीलचं येणार असं मला वाटते. मत विकासा संदर्भात अशोक चव्हाण म्हणतात की आम्हाला निवडून द्या. नाही अशोक सभा चव्हाण नाही का नाही का पूर्वीचे होते, अशोक सभाचे नाही का मूळ नाही का दाप्त जन्मापासून नाही का अशोकराज चव्हाण नाही का काँग्रेसचे होते, आणि यांना का नाही का आता नाही का या भावपिढीला का नाही यांना सात सोल्डी काँग्रेसची तरी पण नाही का नाही का तरी पण नाही का मत मिळू शकत नाही. काय वाटतं काय वाटतं तुम्हाला कोण येईल? नागेश पाटील आष्टीकर. नागेश पाटील आष्टीकर. या ठिकाणी हिंगोली लोकसभेत कोणाच्या बाजूने मतदार जाईल काय वाटतं तुम्हाला? मशाल. मशालच्या बाजूने नागेश पाटील. कशामुळे त्यांच्या बाजूने जाणार नाही? ते माणूस चांगले आहेत, सज्जन आहेत, चांगले आहेत, हातगावमध्ये प्रत्यक्ष नागरिक आहेत त्याच्यामुळं, आणि धार्मिक माणसं आहेत, कोणाला रुपया मागत नाहीत, कोणाच्या मागं लागत नाहीत. गुंडे मला काय वाटत? आमचं एकच नागेश दादाच. नागेश पाटील. नागेश या ठिकाणी इतर आहेत खेळणे विकणारे दादा आहेत. काय नाव आहे दादा तुमचं? शेख पाशा. काय वाटतंय कोण राहील या ठिकाणी, कोणाचा चेहरा राहील हिंगोली लोकसभा? नागेश पाटील. नागेश पाटील. कशामुळं? माणूस चांगले आहे, चांगला माणूस आहे, चांगला माणूस. आपल्याला देवाने त्याला करायचं आहे. पण हेमंत पाटलांना का हेमंत पाटलांनीच ऑप्शन म्हणून दिलेला हा चेहरा आहे, त्यांना का त्यांच्या बाजूने का जाणार? नाही आपल्याला जे आपल्याला आवडते त्याला आपण करणार. हेमंत पाटलांना हातगवत आजपर्यंत आलीच नाहीत, जेव्हा निवडून आली तेव्हापासून हातगवत आलीच नाही. आता यवतमाळला त्याच्या पत्नी उभी राहिल्या तिथं गेली यवतमाळला, तर यायला हातगावला काय विचार? इतरही तरुण आपल्यासोबत काय वाटतं आपल्याला हेमंत पाटलांच्या बाजून काय? अरे बोला ना तुम्ही बोलू. बोला 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 बोला. हेमंत पाटील कसे आहेत? गदर राहते हेमंत पाटील. हे बी आजपर्यंत या गावात तालुक्यात आजपर्यंत आणलं नाही त्यानं. रिश्वतखोर आहेत, रिश्वतखोर. त्याच्यामुळे काय वाटतं तुम्हाला? काही नाही त्याच्या काही नाही. आमचा आष्टीकर आला बस जरा आम्हाला. नक्कीच या ठिकाणी ग्रामीण भागातून येणारे भरपूर लोक आहेत. काय वाटतं काय लोकसभेचं काय वातावरण राहील? हेमंत पाटीलचे दिलेला उमेदवार हे राहील की उद्धव ठाकरेंचा उमेदवार यशस्वी राहील? काय वाटतं आपल्याला? तेवढं काही कळत नाही साहेब. काय वाटतं तुम्हाला? काय वाटतं दादा काय वाटतं? शिवसेना. कोणती शिवसेना? नागेश पाटील. नागेश पाटील. तुम्हाला काय वाटतं दादा? महाआघाडी. महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. नागेश पाटील आष्टीकर. कशामुळं? महागाई. आ शेतकरी परेशान आहेत सर्व. सुशिक्षित बेरोजगार लोक परेशान आहेत. रोजगार नाही, हाताला काम नाही, डिग्र्या घेऊन रोजानं काम करावं लागेल. परिस्थिती वाईट आहे सध्या देशाची, महाराष्ट्रात तर खूप वाईट आहे. तुम्ही काय करता? मी बेकार आहे म्हणूनच सांगतोय, सुशिक्षित बेकार आहे. काय शिक्षण झालं आपलं? माझं झालं आहे, PG झालेलं आहे, MED केलेलं आहे. कोणाच्या महाविकास आघाडीच्या बाजूने राहायला पाहिजे? त्यांचे जवळपास एक असे बरेचसे मुद्दे आहेत काँग्रेस पक्षानं काही सांगलेले, आणि रोजगार मिळणार आहे. यांनी 2 कोटी देतो म्हणले होते, अजून काही झालं नाही. आता काय वाटतं दादा? काय वाटतं काय वातावरण राहील नेमकं हिंगोली सभा लोकसभेचं? काय सांगता येत नाही साहेब. काटे की टक्कर होईल? काय टक्कर राहील? कोणावर विश्वास ठेवा मला सांगा. आज सकाळी नेता दुसऱ्या पक्षात तर संध्याकाळच्या तिसऱ्याच पक्षात, नेमकं यायच्यावर कोणावर काय हे करावं? आणि सर्वसामान्याचे एवढे बेकार आलात की टोटल खालपासून ते वरपर्यंत करप्शन आहे. कुठंही जा तुम्ही, हां तहसील जा, पंचायत समिती जा, पोलीस स्टेशन जा, नोटा घेतल्याशिवाय कामं नाही. ते अधिकाऱ्यावर कोणाचा अंकुश राहिला नाही. त्याच्यामुळं नेमकं कोणाला मतदान द्यावं हा शेतकरी तर परेशान आहेच,
शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, ऊसाचे पैसे ऊस गेला तर लवकर मिळत नाहीत, हळदीचे भाव कधी वाढतात तर कधी कमी होतात, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, शेतकऱ्याचे असे दलिंद्री एवढी अवस्था बेकार आहे की त्याच्यावर आत्महत्या करायची वेळ आलेली आहे. प्रत्यक्षात नुसते आश्वासनं देतात पण मदत कुणालाही आजपर्यंत मिळालेली नाही. त्याच्यामुळं कुणाला मतदान करावं, कारण या हायत्या सरकारला तर कदरलेले आहेत. काही विषय येत नाही, विमा मिळाला नाही हदगाव तालुक्याला, ना पूरपेढी मिळाली नाही, दुष्काळ मिळाला नाही, काहीच नाही. अगोदरचे हेमंत पाटील हे खासदार होते, काय वाटतं त्यांच्या बाजून द्यायला पाहिजे? नाही तर त्या नेमकं त्या बाबतीत मी बोलू शकत नाही. बरं, या पक्षातून त्या पक्षात आलेल्या लोक जे आलेले त्यांच्या बाजूने जायला पाहिजे. सरकारनं सरकारचं दायित्व निभावायला पाहिजे, शेतकऱ्याला मदत करायला पाहिजे. तुम्हाला काय वाटतं, कुठून आलेत काका? आम्ही कोथळा. काय नाव आपलं? पुंजाराम पांडुरंग वानखेडे. काय करता? शेती काम करतो. काय वाटतं कोणाच्या बाजूने जायला पाहिजे? आमचारीचे मशालीकडेच आहे. कशामुळे वाटतं की मशालीकडेच हे करायला पाहिजे? आजवर तर आता आजवर तर काहीच कोणी नेत्याने केले नाही, आता तरी करतील नवीन चिन्ह उद्धव ठाकरे याचा असल्यामुळं. मात्र काही नेते याच्यामध्ये या पक्षात आले, तिकून तिकडे गेलेले सत्तेसाठी आणि याच्यासाठी, त्यांच्याविषयी तुम्हाला काय वाटतं? हा, प्रत्येकानंच केलं सर, एकानं नाही, प्रत्येकानं उलटापट्टी उलटापट्टी चालूच आहे, प्रत्येकानं केलेली. कुठंच काय केलं आता, काय का आखरी विराचा मग याची इशू काय आता? तुम्हाला काय वाटतं दादा, कुठून काय नाव आहे? अहो बोला, मतदार आहात तुम्ही? आपण लांबला हो, पंढरपूरकडलं आहे. आपण महिला आहेत ताई, कुठून आलेत तुम्ही? अरे महिला आहेत, मतदार तर आहेत ना तुम्ही. काय वाटतं कुणाच्या बाजूने असायला पाहिजे? तसं काहीच नाही. काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काहीच नाही वाटत. काहीच नाही, मतदान तर करत असाल. मग काय वाटतं कुणाची सत्ता येईल असं वाटतं आपल्याला? कुणाला आहे काय वाटतं? काहीच नाही. तुम्हाला काय वाटतंय? या बाजूला आपण. हॅलो, काय वाटतं तुम्हाला कशाबद्दल? या ठिकाणची हिंगोली लोकसभेतील काय परिस्थिती राहील, काय वाटतंय? पूर्ण हिंगोली मतदारसंघामध्ये बाबुराव कदम कोळीकर यांचे वातावरण आहे. बाबुराव 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 सगळीकडे चालू आहे. पूर्ण मतदारसंघ बाबुराव कोळीकर साहेबांचं नाव घेत आहे. एक सर्वसामान्य गरीब कुटुंबातला माणूस असल्यामुळे बाबुराव निश्चित विजयी होतील अशी मला गॅरंटी आहे. तुम्हाला काय वाटतं नऊ मतदार? माझं मत तर आपले बाबुराव पाटील कोरीकरांसाठीच आहे. तुम्हाला काय वाटतं? साहेब येणार फक्त आमचे, नागेशराव पाटील. मतदान आपण ज्याला मतदार करणार त्याचा प्रचार तो करणार, साहेबाला मतदान करणार. मतदान नागेश पाटील येशाल 100%, येणार म्हणजे येणार. साहेबाचा जोर आहे, जोर बोलले नागेश पाटील. आपण ज्या ठिकाणाहून हे दोन्ही उमेदवार म्हणजे हिंगोली लोकसभेचे दोन्ही उमेदवार ज्या मतदारसंघातून आहेत, ज्या विधानसभा मतदारसंघातून आहेत, त्या हदगाव विधानसभा मतदारसंघात आपण आहोत आणि या ठिकाणच्या जनतेचा कौल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. पुढे घ्या, किती झालं दीपक? ज्या मतदारसंघातून हे हिंगोली लोकसभेचे हे दोन्ही उमेदवार येतात, त्या मतदारसंघातील लोकांच्या नेमक्या काय प्रतिक्रिया आहेत हे आपण जाणून घ्या. काय वाटतंय तुम्हाला हिंगोली लोकसभेमधून कोण निवडून येईल, कुणाच्या बाजूने जनता राहील, काय वाटतंय तुम्हाला? तुम्ही येता ना? तुम्ही येता म्हणजे तुम्हाला काय वाटतंय, उद्धव ठाकरेच्या बाजूने जायला पाहिजे, नरेंद्र मोदीच्या बाजूने जायला पाहिजे? मतदार म्हणून काय वाटतं तुम्हाला? कोण बरोबर आहेत, उद्धव ठाकरे की नरेंद्र मोदी? हात खाली घ्या. उद्धव ठाकरे. उद्धव ठाकरे कशामुळे? जास्त लोकलिटी जास्त आहे त्याची. लोकलिटी जास्त आहे. तुम्हाला काय वाटतं दादा, कुणाच्या बाजूने जायला पाहिजे? काय वाटतंय? उद्धव ठाकरे गटाच्या बाजूने जायला पाहिजे. कशामुळे? कारण ह्याने सगळी जी लोकशाहीची जी थट्टा जी निर्माण केलेली आहे, सगळे पक्ष एकत्र आले, सगळ्या पक्षाचं फोडाफोडीचं राजकारण या ठिकाणी चालू आहे. लोकशाहीची एक प्रकारे याने थट्टा केलेली आहे. डेमोक्रेसी ही फक्त नावासाठी उरलेली आहे. नरेंद्र मोदीनं पूर्ण देश इथे बर्बाद करून टाकलेला आहे आणि त्याला धडा शिकविण्यासाठी या ठिकाणी सगळ्यात मोठ्या संख्येनं या ठिकाणी नागेश आष्टीकर पाटील या पण निवडून येतील आणि नांदेड मतदारसंघामधून त्या ठिकाणी वसंतराव बळवंतराव चव्हाण हे सुद्धा निवडून येतील. तुम्हाला काय वाटतं तुम्ही मतदार म्हणून, तुम्हाला काय वाटतं? आम्हाला वाटते नागेश दादा पाटील. नरेंद्र मोदी सरकार व्यवस्थित नाही का, काय वाटत? त्यांचं कसं आता ते नरेंद्र यांच्याच साधना. तुम्हाला काय वाटतं? मोदी हो, कशामुळे? चांगले त्याने कामं केली, हे केले, रोड मीर वगैरे चांगले केले. हो मोदी साहेब.
इतरही मतदार या ठिकाणी आपण प्रत्येकाकडे जाऊन त्यांच्या प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न. काय वाटते, काय परिस्थिती राहील? तुम्ही मतदार आहेत, नऊ मतदार, काय परिस्थिती राहील हिंगोली लोकसभेत? नागेश पाटील. नागेश पाटील, तुला पहिल्यांदा मतदान करायला मिळत असेल आता यावेळी? हां, पहिल्यांदाच मतदान करत असेल? हां, पहिल्याच. काय वाटतं, कुणाच्या बाजूने जाईल? नागेश पाटील. नागेश पाटील, तुम्हाला काय म्हणतं वाटतंय दादा? नागेश पाटील आष्टेकर. नागेश पाटील असते, कशामुळं? कशामुळं, माणूस चांगला आहे. माणूस चांगला. नरेंद्र मोदी सरकार की उद्धव ठाकरे? आता हे नागेश पाटील आपल्याला तितकं माहीत नाही, आपण अडाणी माणूस आहोत, मग नागेश पाटील आष्टेकर. या ठिकाणी उद्धव ठाकरे यांच्या सेनेचा जास्त या ठिकाणी जे मतदार आहे त्यांच्या बाजूनं कल दिसतो. बऱ्याचशा संमिश्र प्रतिक्रियासुद्धा या ठिकाणी आलेल्या आहेत. मात्र नेमकं मतदारांना काय वाटतं आहे, कुणाच्या बाजूनं कौल जायला पाहिजे, स्थानिक ज्या ठिकाणाहून हे दोन्ही उमेदवार आहेत त्या मतदारसंघातील लोकांना नेमकं काय वाटतं हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. काय वाटतं आहे या हिंगोली लोकसभा सभा मतदारसंघामध्ये? हातगावमधनंच दोन उमेदवार आहेत, कोणते कुणाच्या बाजूनं कल जाईल? उपाटा, उपाटाकर. कशामुळं? नागेश पाटील राष्ट्रीय. कशामुळं जाईल? सगळे प्रश्न होते ना, शेतकरी झाले ते झाले. चांगला माणूस आहे पुन्हा. म्हणजे उपाटाकडूनच? हो. शिंदे सेनेचे जे उमेदवार आहेत त्यांना, ते पण याच ठिकाणचे आहेत, त्यांच्यामधून काय जाणार? हातगाव, आम्ही हिमायतनगरचे आहोत. हिमायतनगरमध्ये नागेश पाटील चांगलं आहे. त्यामुळं तुम्हाला काय वाटतं दादा? नागेश पाटील. नागेश आष्टेकर. कशामुळं वाटतं? माणूस चांगला आहे, आमदार झालेला आमच्या 5 वर्षाचा, कामं चांगली केलेली आहेत, सगळ्या समाजाला घेऊन चालणारा माणूस आहे, नंबर एकचा माणूस आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे की नरेंद्र मोदी? तसं पंतप्रधानांना मोदी बी चांगला आहे आणि ठाकरे साहेब बी चांगले आहेत. आमचे मुख्यमंत्र्यांचं जे काम केलं त्याने 5 वर्षात कोरोनामध्ये कोणत्या एकाने मुख्यमंत्र्यानं काम केलं नाही, एवढा चांगला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब. हां, नंबर एकचा मंत्री साहेब. त्यामुळं काय वाटतं तुम्हाला? आम्हाला काय नाही, चांगला माणूस चांगला आहे नागेश पाटील आष्टेकर. तालुक्याचा आमचा विकास बी करू शकते, हिंगोली जिल्ह्याचा विकास हो, आणि सर्व समाजाला घेऊन चालणारा माणूस आहेत. यावेळेस पलटी मिळायला पाहिजे की तेच असायला पाहिजे? नाही, पलटी व्हायला पाहिजे साहेब. कशामुळं? बेकारीवाली लेमेन समस्या भारताची बेकारी आहे. प्रत्येक अगर मुलगा असं पाहिजे तर बेकार आहेच. जे कमवून खायत असेल तर त्याचं घर चालत, घर चांगलं चालेल ना. घरी बांधणं व्हायले, आत्महत्या कामुळं व्हायली, बेकारीमुळं व्हायली. मेन समस्या माणसाची बेकारी आहे. मात्र राजकारणी तर म्हणतात की मेन समस्या आहे खतरे में म्हणतात, त्याचं काय? अहो, ते राजकारण, हिंदू मुसलमानचं फक्त राजकारण आहे. विकासाच्या कोणी गोष्टी करणं चालेल? विकासाच्या गोष्टी करा. विकास चालला तर सगळं साहेब चांगलं चालेल ना साहेब. मग राजकारणी म्हणतात ते काय? राजकारण निवड मुसलमानांना आणि हिंदू मुसलमान राजकारण करायले निवड अफवा आहे. नुसतं दिशाभूल करायची, विकासाला सोडायचं, बेकारी सोडायची, मेन समस्या सोडून हिंदू मुसलमान करायले. राजकारण्यांची जी भूमिका आहे ती फसवी आहे. आणि लोकांनी बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या समस्या या गोष्टीकडे लक्ष करावं असं स्थानिकांचं मत. काय वाटतंय, काय परिस्थिती राहिली हिंगोली लोकसभेमध्ये? तुमच्या इथले दोन्ही उमेदवार आहेत? हो, माझ्याच तालुक्यामधले दोन्ही उमेदवार आहेत. त्यांनी दोन्ही उमेदवारामधले सर्वसाधारणाचा नेता बाबूराव कदम कवळीकर हा गरीब घरचा आहे. हे जे खानदानी चालू आहे, आजा झाले पंजा, पंजा झाले की नातू हे सोडून द्या, कोणातरी गोरीबगोरीबाला न्याय द्या, याच्या पाठीशी उभं राहा. याच्या आधी आमदार की होते, आमदारकीला काय केलं आम्हाला माहीत आहे, आमच्यावर केसेस केल्या 7 जणांवर, आम्हाला एका लेडीजला पुढे करून आमच्यावर केसेस केल्या. त्याच्यानंतर कुठं कुठं आम्हाला काय काय त्रास झाला आमचं आम्हाला माहीत आहे. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला काय वाटतं विकासात्मक दृष्टिकोनातून काय वाटतं? विकास 100% बाबूराव कदम करणार कवळीकर विकास. आणि आमदार असताना तिसऱ्या नंबरला राहिलं त्यांनी, म्हणजे त्यांनी काय केलं त्यांनी मांडा ना मुद्दे, म्हणून आम्ही हे केलं आमदार असताना त्यांना सांगावं आम्हाला. नक्कीच या ठिकाणी जे उमेदवार या दोन या मतदारसंघातून येतात, बाबूराव कदम कोहळीकर आणि आष्टेकर, या दोन्ही उमेदवार हे हातगाव विधानसभा मतदारसंघातून येतात. आणि या स्थानिक विधानसभा मतदारसंघातील लोकांच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या संमिश्र प्रतिक्रिया या ठिकाणी उमटलेल्या आहेत. कॅमेरामन दीपकसह मी धनंजय सोळंके, मॅक्स महाराष्ट्र, हिंगोली.